मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्तानं ठाण्यातल्या आनंदाश्रम आणि शक्तीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं मुख्यमंत्री शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली झाली होती मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गुरूंच्या टेंबीनाका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आनंदाश्रम आणि दिघेंच्या स्मृतीस्थळी ठाणेकरांनी सकाळपासूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती शिवसेनेतल्या शिंदे गटाकडून टेंभी नाक्यावरील आनंदाश्रम आणि दिघे यांच्या स्मृतीस्थळी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या जयंतीनिमित्तानं ठाण्यात दाखल होऊन त्यांना अभिवादन केलं त्यावेळी शिंदे गटातील अनेक नेतेही दिघेंना अभिवादन करण्यासाठी आले होते धर्मवीर मुक्काम पोस ठाणे या चित्रपटानं दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचं नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलं पण त्याआधीपासूनच ठाणेकरांच्या मनात आनंद दिघेना आदराचं स्थान आहे त्याच आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ठाण्याच्या टेंबी नाक्यावरील आनंद आश्रम आम्ही आपल्याला दाखवणार आहोत मूळ आनंद आश्रमाचं पुनर्निर्माण करून दिघेसाहेबांची खोली आता पूर्ववत करण्यात आली आहे पाहुयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं घेतलेला आढावा आनंद दिघे ज्या आनंद आश्रमात ज्या मठामध्ये बसायचे त्या मठामध्ये आता पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या वस्तू त्यांच्या सगळ्या गोष्टी या एकत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सध्या आपण आहोत आजपर्यंत या वस्तू ज्या आहेत ज्या आनंद दिघे यांच्या होत्या त्या जगासमोर आणल्या गेल्या नव्हत्या कारण की इथे काम चालू होतं हे आनंद आश्रम जे आहे ते पुनर्निर्माण त्याचं केलं गेलं आणि आता एक खोली जी आनंद दिघे यांची खास खोली होती ती पुन्हा एकदा बनवण्यात आलेली आहे आनंद दिघे यांची ही खुर्ची ज्या ठिकाणी आनंद दिघे स्वतः बसायचे त्या ठिकाणी ही खुर्ची ठेवण्यात आलेली आहे प्रकारे ज्या 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 प्रकारे आनंद दिघे बसायचे त्यावेळेच्या प्रकारचीच आता सगळी व्यवस्था येते आहे म्हणजे हे सफेद टॉवेल असेल त्या ठिकाणी त्यांचा सफेद रुमाल इथे आहे आणि आनंद दिघे यांना सिगरेट पिण्याचं खूप व्यसन होतं त्यामुळे त्यांचा एक सिगरेटचा बॉक्स आणि काडीपेटी देखील देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे याच खुर्चीच्या बाजूला जर आपण पाहिला तर एक अशी खुर्ची आहे ज्या ठिकाणी आनंद दिघे हे कधीच बसले नव्हते ती खुर्ची जी आहे ती त्यांच्या गुरूंची खुर्ची आहे असं म्हटलं जायचं आता देखील आपण पाहताय त्या ठिकाणी त्यांच्या गुरूंचा फोटो हे ठेवण्यात आलेला आहे आनंद दिघे हे देवीचे भक्त होते आणि टेम्बी नाक्यावरचा जो देवीचा महोत्सव आहे तो प्रचंड हा गाजलेला होता त्या त्या ठिकाणी संपूर्ण भारतातून साधू आणि महंत यायचे आणि त्यावेळी त्यांना अशा प्रकारचे त्रिशूळ हे दिले जायचे एकोणीसशे नव्वद या ठिकाणी तारीख देखील आहे आणि आनंद दिघे यांना तो भेट दिला होता कोणीतरी फोटो त्यामुळे या सगळ्या देवांच्या फोटोच्या बाजूलाच असा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपल्या इथे बघायला मिळतोय पुढे जर आपण पाहिला तर देवीची पूजा करताना आनंदिघे जे वेगवेगळ्या वस्तू वापरायचे साहित्य वापरायचे ते साहित्य इथे ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहताय ती घंटा देखील त्यांच्या वेळेची होती आणि याच्या खालीच आनंदिघे वापरत असलेले कपडे देखील इथे लोकांना दाखवण्यासाठी बघण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत जर आपण धर्मूर पिक्चर पाहिलं असेल आणि तर माहितीच आहे की आनंदिघे यांच्याकडे एक हंटर होता चाबूक होता तो चाबूक देखील इथे आपल्याला बघायला मिळतो आहे या चापकाने त्यांनी अनेक लोकांवर प्रहार केलेले आहे जी लोक सन्मानाने आणि चांगल्या वाटेने जायचे नाहीत त्या लोकांवर हा चाबूक चाललेला आहे आणि असं म्हणतात की काही नगरसेवकांवर आणि काही लोकप्रतिनिधींवर देखील हा चाबूक त्यांनी चालवलेला होता कारण की त्यांचं काम त्यांना आवडलेलं नव्हतं हो, पसलेलं नव्हतं हो, त्याच्यामुळे त्यांनी हा चाबूक वापरलेला होता ठाण्यामध्ये येऊर भागामध्ये जे आदिवासी आहेत किंवा पालघर मोखाडा तेव्हा ठाण्यामध्ये होता तेव्हाचे जे आदिवासी त्यांनी दिलेली ही टोपी आदिवासींची त्याच्याबरोबर काही पत्र आनंद दिघी यांनी स्वतः लिहिलेली आहेत ती देखील इथे ठेवण्यात आलेली आहेत आनंद दिघी यांच्या मातोश्री आणि त्यांचे वडील या दोघांचे फोटो देखील इथे आपल्याला बघायला मिळत आहेत आनंद दिघे यांची आज जयंती असली तरी देखील ठाण्यातल्या प्रत्येक घरामध्ये आनंद दिघे यांचा फोटो आहे प्रत्येक घरामध्ये त्यांना देव मानलं जातं आणि म्हणूनच त्यांना धर्मवीर ही उपाधी देखील ठाणेकरांनीच दिली आहे कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट